देशामध्ये अद्याप सामूहिक संसर्गाचा शिरकाव झालेला नाही, याचाच अर्थ भारत अद्याप तिसऱ्या टप्प्यात गेलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशभरात 170 जिल्हे हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत अशी माहितीसुद्धा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. इतकंच नाही तर देशभरातल्या जिल्ह्यांचं वर्गीकरण हे 3 प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. हॉटस्पॉट असलेले जिल्हे, हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आणि ग्रीन झोन असलेले जिल्हे असे हे 3 प्रकार आहेत. समाधानाची बाब हीच की देशामध्ये अजूनही समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. Let me repeat, let me bring to your notice again, there is no community transmission in the country so far. What we are seeing is some local outbreaks or some clusters based on which jisme humne guidelines jaise isse pehle maine aapko bataya ki jo clusters hain ya jo outbreaks hain un par cluster containment or outbreak containment strategies ke तहत हम action लेकर उनको वहीं पर chain of transmission को तोड़ें, उससे related efforts हम कर रहे हैं. कभी भी देश में community transmission से related कोई भी issue होगा तो हम लोगों को जरूरत है कि हम आपके द्वारा पब्लिक को बताएं ताकि हम उस लेवल ऑफ अलर्टनेस से काम कर सकें.